नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीने मी प्राध्यापिका उमा गावकर आपण सर्वांचं या अभ्यास शिबिरामध्ये हार्दिक स्वागत करते. आपले संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री बाळासाहेब म्हात्रे सर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. त्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेली ही जी प्रेरणा आहे ती स्टडी कॅम्पची प्रेरणा आम्ही पुढे चालवत आहोत, हा वारसा पुढे घेत आहोत. आणि केवळ विद्यार्थ्यांच्या इतिहासासाठी, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आम्ही स्टडी कॅम्पचे आयोजन करत आहोत. आता कोविड सारख्या प्रतिकूल परिस्थितीत देखील स्टडी कॅम्पचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांच्या वतीने मी ज्ञानप्रसार शिक्षण संस्थेचे सुद्धा आभार व्यक्त करते. हे अभ्यास शिबिर जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण आज विद्यार्थी संपूर्णतः सेल्फ स्टडी म्हणजे स्वयं अध्ययनावर आपला अभ्यास करत आहे. ही अभ्यासाची नवीन पद्धत या कोरोना सारख्या महामारीच्या काळात मूळ झालेली आहे आणि या अशा परिस्थितीत विद्यार्थी गुंतवलेले आहेत, पालक गोंधळलेले आहेत आणि शिक्षकांना या नवीन परिस्थितीशी, नवीन शिक्षण पद्धतीशी जुळवून घ्यावे लागत आहे. तर आपण सर्वांच्या सहकार्याने आपण हे जे आपले उद्दिष्ट आहे 12वीच्या परीक्षेत अतिशय उत्तम गुणाने उत्तीर्ण होण्याचे उद्दिष्ट ते आपण आज पूर्ण करणार आहोत आणि त्या उद्दिष्ट पूर्तीच्या दिशेने आपली ही वाटचाल सुरू आहे. तर त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थितपणे या अभ्यास शिबिराचा लाभ घेतला, या अभ्यास शिबिरामध्ये जे मार्गदर्शन देण्यात येणार आहे ते जर व्यवस्थित ऐकले तर मला वाटतं की आपल्याला चांगले गुण मिळू शकतील आणि आपल्याला गौरवित यश लाभावं यासाठी मी आपल्या सर्वांना आपण आज बघणार आहोत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप म्हणजेच प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असतो, आपला अभ्यासक्रम म्हणजे सिलॅबस काय आहे, त्यात कोणते घटक समाविष्ट आहे हे आपण पाहणार आहोत. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेताना कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यांची उत्तरं कशी लिहिणं अपेक्षित आहे, अभ्यास कसा करावा, थोड्या वेळात जास्तीत जास्त घटकांचे आकलन होण्यासाठी काय केले पाहिजे या संबंधीचे मार्गदर्शन आज आपण या अभ्यास शिबिरात घेणार आहोत. तसंच प्रश्नपत्रिकांचा गुण विभाग आणि नमुना प्रश्नपत्रिका देखील आपण सोडवून घेणार आहोत. त्या दृष्टीने आता आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी आपल्याला अभ्यासक्रमाविषयी एक थोडक्यात, अगदी थोडक्यात माहिती देते. 12वीचा जो अभ्यासक्रम आहे तर त्यामध्ये पहिला घटक जो आहे तो आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. तर यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या ज्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या दोन शाखा आहेत आणि अभ्यासक्रम या दोन शाखांमध्ये विभागलेला आहे तर त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, साधारणपणे त्यावर कोणते प्रश्न विचारले जातात याविषयीची माहिती आपण घेणार आहोत आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महत्वाचे प्रश्न कोणते आहेत हे समजेल. जे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात परीक्षेमध्ये, वारंवार ते प्रश्न येतात, तर असे प्रश्न आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. दुसरा पाठ जो आहे तो उपयोगिता विश्लेषण आहे, त्यामध्ये सुद्धा उपयोगितेविषयी आपण माहिती घेणार आहोत. तिसरं प्रकरण हे अ आणि प या दोन विभागामध्ये विभागलेलं आहे. तीन अ मध्ये आपल्याला
मागणी हे प्रकरण अभ्यासायचे आहे तर तीन व आहे मागणीची लवचिकता म्हणजे काय मागणीच्या लवचिकतेचे विविध प्रकार आणि त्यातही मागणीच्या लवचिकतेचे लवचिकतेशी संबंधित इतर गोष्टी या आपण अभ्यास करणार तुमचं चौथं प्रकरण जे आहे ते आहे पुरवठा विश्लेषण जसं मागणी ही उपभोक्त्याशी असते महत्त्वाची अर्थशास्त्रीय संकल्पना आहे त्याचप्रमाणे पुरवठा ही उत्पादकांसाठी एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि मागणी आणि पुरवठा या दोन आर्थिक संकल्पनांच्या सहाय्याने बाजारपेठेत किंमत निश्चित होत असते तर ते आपण पुढे प्रकार बाजारपेठांचे प्रकार त्या किंमत निश्चिती कशी होते या संबंधी माहिती देताना आपण त्यावर चर्चा करणारच आहोत आणि म्हणून मागणी पुरवठा हे विश्लेषण महत्त्वाचं आहे आता यामध्ये आपण अर्थशास्त्रातील नियम म्हणजे लॉ हे आपण अभ्यासतो नियम म्हणजे काय तर जेव्हा कारण आणि परिणाम यातील संबंध दर्शवणारं विधान आपल्या समोर येतं तर त्याला आपण नियम असं म्हणतो आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्ही वाहतुकीचा नियम मोडला किंवा सिग्नल मोडून पुढे गेला तर आपल्याला दंड भरावा लागतो आता हे हा नियम आहे दंड भरावा लागेल यामध्ये या विधानामध्ये अर्धा भाग हे कारण आहे की एखाद्याने वाहतुकीचा नियम उल्लंघन केलं त्या नियमाचं हे कारण आणि वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल त्या व्यक्तीला दंड भरावा लागेल हा त्याचा परिणाम आहे तसंच अर्थशास्त्रामध्ये देखील अशी काही विधानं आहेत ज्यामध्ये एक त्या विधानाचा अर्धा भाग हा कारण असतो आणि उर्वरित अर्धा भाग हा त्याचा परिणाम असतो तर त्याविषयी नियमांविषयी आपण इथे विवेचन करणार आहोत तर त्यात आपल्याला घटक्या सीमांत उपयोगितेचा नियम किंवा त्याला सिद्धांत असं देखील म्हटलं जातं मागणीचा नियम आणि पुरवठ्याचा नियम असे तीन नियम आपल्याला अभ्यासायचे पुरवठ्यानंतर पुढचं प्रकरण येतं ते म्हणजे बाजारपेठांचे प्रकार बाजार ही एक विशिष्ट संकल्पना आहे आपल्याला असं वाटतं की आपण जिथे दुकान आहेत जिथे फेरीवाले आहेत वस्तू विकत आहेत तिथे आपण जातो अशा ठिकाणी ते बाजार असावं पण अर्थशास्त्रामध्ये बाजार या संकल्पनेचा व्यापक अर्थ आहे आणि अर्थशास्त्रात या व्यापक अर्थानुसार बाजारांचे विविध प्रकार आहेत या प्रकारांचे जे वेगळेपण आहे ते सिद्ध करणारे त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत तर ती वैशिष्ट्य बाजारांचे ते प्रकार उदाहरणार्थ शुद्ध स्पर्धा पूर्ण स्पर्धा मक्तेदारी मक्तेदारीयुक्त स्पर्धा अल्पाधिकार या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत त्यानंतर आपल्याला एक गणित किंवा संख्याशास्त्राशी संबंधित आपल्याला पाठ आहे तो म्हणजे निर्देशांक निर्देशांक हे देखील अर्थशास्त्रातील महत्वाची संकल्पना आहे तर या निर्देशांकाचं महत्व किंवा निर्देशांक मोजताना कोणती काळजी घ्यावी निर्देशांक मोजताना कोणत्या अडचणी येतात निर्देशांक मोजण्यासाठी कोणता फॉर्म्युला म्हणजे कोणतं सूत्र वापरलं जातं याविषयी आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न याच्या पुढच्या ज्या संकल्पना त्या स्थूल अर्थशास्त्राशी निगडित आहे आणि याच्या आधीच्या संकल्पना ज्या होत्या त्या सूक्ष्म अर्थशास्त्राशी संबंधित होत्या तर राष्ट्रीय उत्पन्न ही देखील अर्थशास्त्रातील महत्वाची स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे तर त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या विविध पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी याविषयीचं आकलन आपण या धड्यामध्ये घेणार आणि त्यापुढे त्याच्या पुढच्या पाठामध्ये
आपण बघणार आहोत भारताचा सार्वजनिक वित्त व्यवहार. सार्वजनिक वित्त व्यवहार त्याला पब्लिक फायनान्स असं म्हणतात. तर सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यात काय फरक आहे? सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो याविषयीची माहिती आपण या पाठात बघणार आहोत. आणि सार्वजनिक वित्त जे आहे म्हणजे शासकीय खर्च याचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहे. ते वाढण्याची कारण कोणती याविषयीची देखील चर्चा आपण या धड्यामध्ये करणार आहोत. त्यानंतर नाणे बाजार आणि भांडवल बाजार. जेव्हा आपण अल्प काळासाठी जेव्हा पैशाची उलाढाल केली जाते अल्पकालीन असते तेव्हा त्याला नाणे बाजार असं म्हणतात. पण हीच उलाढाल हेच आर्थिक व्यवहार जेव्हा दीर्घ काळासाठी असतात तेव्हा त्याला भांडवल बाजार असं म्हणतात. तर नाणे बाजार आणि भांडवल बाजार यात काय फरक आहे, त्यांची वैशिष्ट्य काय, त्यात कोणत्या वित्तीय संस्थांचा समावेश होतो याविषयीची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. आणि शेवटचा म्हणजे 10वा पाठ आहे भारताचा विदेशी व्यापार. यामध्ये विदेशी व्यापाराची भूमिका काय आहे, काय त्याचं महत्व आहे विदेशी व्यापाराचं, आयात धोरण म्हणजे काय, निर्यात धोरण म्हणजे काय, पुनर्निर्यात धोरण म्हणजे काय, याविषयीची पूर्ण चर्चा आपण या पाठामध्ये घेणार आहोत. तसंच विदेशी व्यापार जो आहे त्याच्यामध्ये व्यापार तोल म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. म्हणून हे सर्व पाठ जे आहेत, हे सर्व घटक जे आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात प्रथम आपण माहिती विचारात घेणार आहोत. विविध जे नियम आहेत किंवा सिद्धांत आहेत त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. या जे महत्वाचे प्रश्न विचारले जातात त्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि जे पुढचं सेशन असेल त्यामध्ये आपण नमुना प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत. तर ही एक आपल्या अभ्यासक्रमामध्ये कोणते घटक आहेत, कोणते आर्थिक संकल्पना समाविष्ट आहेत, तर हे तुम्हाला आता स्पष्ट केलं. आणि आता आपण बघणार आहोत की कशा प्रकारचे प्रश्न या धड्यांवर विचारले जातात आणि त्यांची एक विशिष्ट अशी झलक म्हणजे कोणते प्रश्न जास्त महत्वाचे त्याविषयीची आपण चर्चा करणार आहोत. आणि प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी जी केली जाते तसंच घटकनिहाय गुणविभागणी केली जाते. म्हणजे जे 10 प्रकरण आहे तर त्या 10 प्रकरणांपैकी कोणत्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात त्याचीही आपण एक कल्पना घेणार आहोत. आता इथे तुमचा तुमची जी प्रश्नपत्रिका असते ही 80 गुणांची असते आणि 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी दिले जातात. आता त्यामध्ये प्रकल्प लेखन असेल किंवा 20 गुणांची एक परीक्षा असेल की ज्यात तुम्हाला 20 गुण मिळवण्यासाठी प्रश्न दिले जातील आणि त्यांची उत्तर तुम्हाला लिहायला सांगितली जातील. तर जी परिस्थितीनुसार ती परीक्षा घेतली जाईल, 20 गुणांची अंतर्गत परीक्षा जी कॉलेजमध्ये घेतली जाते आणि 80 गुणांची जी अंतिम परीक्षा होणार फायनल एक्झाम जी बोर्ड एक्झाम असणार आहे. तर या बोर्ड एक्झाम मध्ये 80 गुणांपैकी जास्तीत जास्त गुण म्हणजे 80 पैकी 80 गुण आपल्याला कसे मिळू शकतात, त्यासाठी काय केलं पाहिजे, तर ते आपण आजच्या या स्थळिकांमध्ये आजच्या या अभ्यास शिबिरामध्ये आपण पाहणार आहोत. आणि हे 80 गुण जरी असले तरी आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विकल्पासहित प्रश्नपत्रिका असते म्हणजे ऑप्शन्स असतात, एक्स्ट्रा प्रश्न असतात. तर हे जे अतिरिक्त प्रश्न असतात त्यांचे गुण धरून एकूण प्रश्नपत्रिका ही 116 गुणांची असते आणि त्या 116 पैकी 80 गुणांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. कारण प्रत्येक प्रश्नामध्ये फक्त पहिला प्रश्न जो आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्न असतो, ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्नांचा त्यात समावेश असतो. आणि दुसऱ्या प्रश्नापासून जे प्रश्न असतात तर त्यामध्ये आपल्याला
extra prashna sudha dilele astat ani mhanun aplyala ekun 116 gunancha paper asto ani tyatna 80 gunancha paper solvaycha asto tar ata apan baghuya ki pratyek ghatakavar kiti gunancha sadharanpane kiti gunanche prashna vicharle jatat ani tyat kontehi mahatvache prashna yeu shaktat yenyachi dat shakyata asel kiwa atapryantacha prashna patrikamadhe kontya ghatakavar kontya topic var jastit jast prashna vicharle gele ahet tar tyachi apan ata charcha karnar ahot ata pahila ghatak jo ahe sukshma ani stula arthashastracha parichay तो याद है विचारवर साधारणपणे सात गुणांचे प्रश्न विचारले जातात पण विकल्पासह म्हणजे एक्स्ट्रा प्रश्न जे असतात त्यांच्यासह 10 गुणांचे प्रश्न असतात तर हा जो पहिला घटक आहे स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्र तर त्यात आपण बघूया की साधारणपणे कोणते प्रश्न विचारले जातात तर यामध्ये सूक्ष्म म्हणजे लहान हे आपण सर्वांना माहितच आहे की सूक्ष्म म्हणजे लहान घटक ज्याला इंग्रजी मध्ये मायक्रो असं म्हणतात मायक्रोस्कोप हा शब्द तुमच्या परिचयाचा असेल मायक्रो म्हणजे लहान घटक सूक्ष्म घटक ज्यामध्ये आपण अर्थशास्त्राच्या प्रत्येक घटकाचे सूक्ष्मपणे अध्ययन करतो छोट्या छोट्या घटकांचे अध्ययन करतो जो अर्थशास्त्रातील मोठा घटक आहे त्याचे आपण छोट्या घटकांमध्ये विभाजन करून विभाजन पद्धतीचा वापर करून आपण या घटकांचा अभ्यास करतो तर सूक्ष्म म्हणजे लहान घटकाचा अभ्यास अर्थशास्त्रातील लहान घटकाचा जो अभ्यास असतो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्रातील अभ्यास किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण असं म्हटलं जातं आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय स्थूल म्हणजे मोठा घटक किंवा एकूण किंवा समग्र तर याला मॅक्रो असा इंग्रजी शब्द आहे मॅक्रो म्हणजे मोठा घटक इथे लहान घटक विशिष्ट घटक जेव्हा आपण विशिष्ट घटकाचा अभ्यास करतो तेव्हा तो सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास असतो आणि जेव्हा आपण सर्वसाधारण मोठा एकूण समग्र अशा गोष्टींचा अभ्यास करतो तेव्हा त्याला स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आपण जेव्हा त्याचा डिटेल अभ्यास करतो पूर्ण विवरण करतो त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतो थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपण पर्सनल इन्कम म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न काय आहे याचा अभ्यास करतो तर तो सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास असतो पण जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करतो तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय संपूर्ण राष्ट्राचं एकूण उत्पन्न म्हणजे जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करतो राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करतो तेव्हा त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतात म्हणजेच काय की व्यक्तिगत उत्पन्न सूक्ष्म आर्थिक संकल्पना आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न ही समग्र आर्थिक संकल्पना आहे किंवा स्थूल आर्थिक संकल्पना आहे त्याचप्रमाणे जेव्हा आपण व्यक्तिगत पातळीवर मागणी पुरवठा या गोष्टींचा अभ्यास करतो तेव्हा त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास असं म्हणतो आणि जेव्हा आपण एकूण मागणी किंवा समग्र मागणी समग्र पुरवठा यांचा अभ्यास करतो तेव्हा त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असं सर्वसाधारण किंमत पातळी राष्ट्रीय उत्पन्न एकूण बचत एकूण रोजगार या सर्वांचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रात करतो त्या जेव्हा आपण व्यक्तिगत उत्पन्न व्यक्तिगत उपभोग खर्च एखाद्या विशिष्ट कुटुंबाचा एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा खर्च किंवा उत्पन्न किंवा बचत गुंतवणूक याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तो सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास असतो तर सूक्ष्म अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्ये आहेत स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत तसंच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण व्याप्ती विचारात घेतो म्हणजेच अभ्यास विषय
कोणत्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो. आता इथे घटक किंवा किमतींचा अभ्यास आपण करतो, वस्तूंच्या किमतीचा आणि घटकांच्या किमतीचा, म्हणजे खंड, वेतन, व्याज, नफा हे कसे ठरवले जातात, यांची किंमत निश्चिती कशी होते, त्याचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रात करतो. तर उत्पन्न, रोजगार पातळी यांचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रात करतो. तर अभ्यास विषय किंवा व्याप्ती यावर प्रश्न येऊ शकतो, किंवा वैशिष्ट्य यावर बऱ्याचदा प्रश्न येऊ शकतो. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जर आपण अभ्यासलेली असतील तर आपल्याला सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रातील फरक देखील लिहिता येईल. सूक्ष्म अर्थशास्त्राविषयी जर एखादं विधान विचारलं की पुढील विधानाशी सहमत आहात का, ते सकारण लिहा. आपण पुढील प्रश्नामध्ये पाहणार आहोत कशा प्रकारे उत्तर लिहायची, त्याचा आपण आराखडा पाहणार आहोत. तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की असा जर कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाठ असतील, स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाठ असतील, तर तुम्ही ते लिहू शकता. आणि मला वाटतं की आतापर्यंत तुम्ही सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासलीच असतील. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान घटकांचा अभ्यास ज्याच्या मध्ये किंमत सिद्धांत हा महत्वाचा असतो. तर स्थूल अर्थशास्त्र मध्ये आपण मोठ्या घटकाचा अभ्यास करतो आणि इथे उत्पन्न सिद्धांताला आपण जास्त महत्व देतो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर होतो, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धतीचा वापर केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे हे गृहितकांवर आधारित आहे आणि स्थूल अर्थशास्त्र हे वास्तववादी आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची जी मर्यादा आहे म्हणजे त्याची व्याप्ती मर्यादित आहे, कारण जे मोठे मोठे प्रश्न आहे, जे व्यापक असे प्रश्न आहे, ते त्याचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रात करत नाही. उदाहरणार्थ देशातील दारिद्र्य, विषमता, आर्थिक विषमता किंवा बेरोजगारी हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मोठ्या प्रमाणावर येणारे प्रश्न आहेत आणि ते समग्र पातळीवर आपल्याला सोडवावे लागतात. किंवा भाववाढ होणे, व्यापार चक्र ज्याच्यामध्ये तेजी आणि मंदी होत असते, तर असे जे प्रश्न आहेत ते सूक्ष्म अर्थशास्त्रात सोडवले जात नाही, परंतु स्थूल अर्थशास्त्रात ते सोडवले जाते. अशा प्रकारे आपल्याला इथे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा फरक लक्षात येतो. हा फरक विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, कारण जेव्हा आपण तुलनात्मक अभ्यास करतो तेव्हा आपल्याला त्यावर विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सहज लक्षात येतं. आणि म्हणून यात अनेक अशा संकल्पना आहेत की ज्यांच्या बाबतीत कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणजे तुलनात्मक अभ्यास आपण करू शकतो. उदाहरणार्थ पहिला धडा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, दुसरा धडा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता, तिसरा धडा मागणी, त्याच्यामध्ये देखील अनेक गोष्टी आहेत, प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी किंवा संयुक्त मागणी, संमिश्र मागणी, मागणी आणि पुरवठा यांचा देखील आपण तुलनात्मक अभ्यास करू शकतो. मागणीची लवचिकता या पाठामध्ये सुद्धा मागणीची किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता असे जे प्रकार आहेत तर त्यांचा देखील आपण तुलनात्मक अभ्यास करू शकतो. मागणी वक्र, पुरवठा वक्र याच्यामधला फरक आपण तुलनात्मक अभ्यासाच्या दृष्टीने विचारात घेऊ शकतो. पुढे जे बाजारांचे प्रकार आहेत ज्यामध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा यांची जी वैशिष्ट्य आहे त्यांचा देखील तुलनात्मक अभ्यास केला तर त्यावर येणाऱ्या प्रश्नांची आपल्याला सहजगत्या उत्तर लिहिता येतात. फरक स्पष्ट करा विचारले, किंवा जे लघुत्तरी प्रश्न आहे त्यामध्ये वैशिष्ट्य विचारली तरी तुम्हाला त्यांची उत्तर सहज लिहिता येते. म्हणून तुलनात्मक अभ्यास करा. अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांची तुलना करणं, किंवा सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार, कर उत्पन्न, करेतर उत्पन्न म्हणजे टॅक्सेबल इन्कम
आणि नॉन टॅक्सेबल जो रेव्हेन्यू आहे सरकारकडे जमा होणारा महसूल करांच्या माध्यमातून येणारा आणि करेतर उत्पन्न सरकारचं तर याचा देखील आपण तुलनात्मक अभ्यास करू शकतो. तर जेव्हा आपण ही कंपॅरेटिव्ह स्टडी राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपल्याला कोणत्या अडचणी येतात हा अनेक वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. तर त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न तीन पद्धतीने मोजता येतात त्याचा आपण आढावा घेऊ शकतो. तर अशा प्रकारे जेव्हा आपण प्रत्येक प्रकरणामध्ये तुलनात्मक अभ्यास करतो तेव्हा त्यावर विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तर याच योग्य आकलन आपल्याला होऊ शकतं. तर पहिल्या पाठामध्ये आपण बघितलं ही वैशिष्ट्य तुम्हाला विचारली जाऊ शकतात आणि तीच वैशिष्ट्य फरक स्पष्टकामध्ये विचारला प्रश्न विचारला तर तुम्हाला लिहिता येतात आणि म्हणून ती वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांना चांगली पाठ करा म्हणजे तुम्हाला त्या धड्यावर येणारा कोणताही प्रश्न तुम्हाला लिहिता येईल. आता दुसरा धडा आहे तो आहे उपयोगिता. तो उपयोगिता मध्ये आपल्याला माहिती आहे की उपयोगिता या धड्यामध्ये उपयोगिता म्हणजे काय तर वस्तूमध्ये असणारी गरज पूर्ण करण्याची क्षमता. म्हणजे आता उदाहरण समजा तुम्हाला ताण आला तर तुम्हाला पाणी पाहिजे म्हणजेच पाण्यामध्ये उपयोगिता आहे तुमची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे. जेव्हा भूक लागली तेव्हा आपल्याला अन्न पाहिजे. जर पाऊस पडत असेल तर आपल्याला छत्री किंवा रेनकोट पाहिजे. जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर आपल्याला पुस्तक पाहिजे. तर या प्रत्येकामध्ये उपयोगिता आहे म्हणजेच आपली गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे. त्या उपयोगितेच्या दोन महत्वाच्या संकल्पना आहेत त्या म्हणजे सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता. संकल्पना वेगळ्या आहेत आणि प्रकार वेगळे आहेत तेव्हा या दोघांमध्ये गफलत करू नका. प्रकार विचारले तर आपल्याला रूप उपयोगिता स्वामित्व उपयोगिता स्थल उपयोगिता काल उपयोगिता नॉलेज म्हणजे ज्ञान उपयोगिता यांचा त्याच्यामध्ये समावेश करावा लागतो आणि जर संकल्पना विचारल्या तर सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता या उपयोगितेची जी वैशिष्ट्य आहे त्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. उपयोगिता आणि समाधान यामध्ये फरक आहे. उपयोगिता आणि आनंद या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. उपयोगिता म्हणजेच उपयुक्तता नव्हे. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयोगिता ही गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. तर ह्या सर्व गोष्टी आपण अभ्यासलेले असल्या पाहिजेत आपल्याला माहित पाहिजे कारण यावर उपयोगितेची वैशिष्ट्य विचारले जाऊ शकतात किंवा हे विधान तुम्हाला पुढील विधानाशी सहमत आहात की असहमत त्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. तर त्यासाठी लिहिताना आपल्याला हे उपयोगी पडू शकतं आणि म्हणून हे माहित असलं पाहिजे उपयोगिता आणि समाधान यात काय फरक आहे उपयोगिता आणि उपयुक्तता मध्ये काय फरक आहे याचा आढावा आपण घेणं गरजेचं आहे. आता सर्वसाधारणपणे एक उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की वस्तूमध्ये असणार गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता आणि समाधान म्हणजे काय तर एखाद्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर व्यक्तीला जी जाणीव होते सुखाची जाणीव होते आनंदाची जाणीव होते ते समाधान. मग उपयोगिता कोणामध्ये असते उपयोगिता ही वस्तूमध्ये असते. समाधान हे व्यक्तीला मिळते. उपयोगिता उपभोगाच्या आधी आपल्याला असणारी अपेक्षित जाणीव म्हणजे आपण अपेक्षा करतो की आता मला तहान लागली आहे मला दोन ग्लास पाणी प्यायला पाहिजे. या दोन ग्लासामध्ये उपयोगिता आहे. प्रत्यक्षात तुम्हाला एका ग्लासामध्ये पण समाधान होऊ शकतं किंवा दोन ग्लास प्यायल्यानंतर सुद्धा आणखी एका ग्लास पाण्याची तुम्ही मागणी करू शकता. म्हणजेच समाधान हे उपभोगानंतर मिळत आणि उपयोगिता ही समाधान होण्याआधी म्हणजे त्या वस्तूचा उपभोग घेण्याआधीची
ही जाणीव असते. आणि म्हणून उपयोगिता आणि समाधान यामध्ये देखील फरक आहे. आणि उपयोगिता ज्यामध्ये आहे म्हणजे वस्तूची गरज भागवण्याची क्षमता ज्यामध्ये आहे ती प्रत्येक गोष्ट आपल्याला उपयुक्त असेलच असं नाही. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला समजा स्मोकिंग करण्याची सवय, आता सिगारेट किंवा धूम्रपान करणं हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे, तर त्याला त्या व्यक्तीला त्या सिगारेटची उपयोगिता असेल परंतु ती उपयुक्त नाही, ती आपल्या आरोग्याला अपायकारक गोष्ट असल्यामुळे त्यात उपयोगिता आहे पण उपयुक्तता नाही. आणि म्हणून उपयोगिता म्हणजेच उपयुक्तता असं आपण म्हणू शकत नाही. तसंच उपयोगिता जी आहे ती प्रत्येक वेळी आनंद देणारी असेल असं नाही. उदाहरणार्थ समजा एखाद्या पेशंटला ट्रीटमेंटची गरज आहे आणि ही ट्रीटमेंट देताना त्याला अत्यंत वेदना सहन कराव्या लागत असतील, तर त्याला उपयोगिता आहे परंतु आनंद मिळत नाही. तर अशा प्रकारे उपयोगिता आणि आनंद यात फरक आहे. उपयोगिता आणि उपयुक्तता वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उपयोगिता आणि समाधान यात देखील फरक. आणि या ज्या दोन संकल्पना आहेत म्हणजे सीमार्थ उपयोगिता आणि एकूण उपयोगिता हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. विद्यार्थी पुस्तक वाचून जातात परंतु सीमांत उपयोगितामध्ये काय आकडे लिहिले आणि एकूण उपयोगितेमध्ये काय नंबर लिहिले याच त्यांना आकलन होत नाही. आणि हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता हे परस्परांशी संबंधित आहे. सीमांत उपयोगिता म्हणजे काय? प्रत्येक घटकापासून आपल्याला मिळालेली उपयोगिता आपण आकड्यांमध्ये मोजता येते, संख्यांमध्ये आपल्याला त्याचं मापन करता येतं असं आपण गृहीत धरतो. तर ती प्रत्येक घटकापासून आपल्याला किती समाधान मिळालं त्याची संख्या आपण तिथे नोंद करतो. आता हे संख्यात्मक मापन करता येते असं गृहीत का करायचं? कारण संख्या मांडल्यामुळे आपल्याला कधी समाधान जास्त मिळालं, कधी उपयोगिता कमी झाली, कधी ती शून्य झाली, कधी ती ऋण झाली हे आपल्याला समजू शकतो. आणि त्यावरून समाधानाची पातळी कधी जास्त होती, कधी कमी झाली, कधी पूर्ण झाली किंवा शून्य झाली आणि कधी ऋण झाली म्हणजे असमाधानाची पातळी झाली हे आपल्याला कळू शकतं. आणि म्हणून आपण गृहीत धरतो की उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येईल पण प्रत्यक्षात उपयोगिता संख्यात्मक दृष्ट्या मोजता येत नाही, ती फक्त मानसशास्त्रीय जाणीव आहे. तर आपण इथे आता एक पोस्टर बघणार आहोत ज्यामध्ये आपण सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता हे परस्परांशी संबंधित कसे आहे हे आपण पाहणार आहोत. आपण आता बघूया की सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता कसे एकमेकांशी संबंधित आहे. इथे आपण पहिल्या रकान्यामध्ये वस्तूचे घटक घेणार आहोत. समजा एखाद्या वस्तूचा आपण एका मागोमाग एक असा आस्वाद घेतला तर एक पासून सहा पर्यंत वस्तूचे एक जिन्सी म्हणजे एक सारखे घटक आपण इथे विचारात घेणार आहोत. समजा आपण इथे सफरचंद खातो तर पहिलं सफरचंद, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं कंटिन्यू घेतो म्हणजे निरंतर आपण एखाद्या वस्तूचा उपयोग केला. किंवा समजा चहा आहे तर पहिला एक कप चहा, दुसरा चहा, तिसरा चहा निरंतर आपण जर घेतलं तर काय होतं की काही घटकांचा उपयोग झाल्यानंतर त्यापासून मिळणारी उपयोगिता
ती शून्य होते म्हणजे एक कप चहा दुसरा कप चहा तिसरा कप चहा लागोपाठ घेतला असता आपण म्हणतो की आता पुढे आता मला याच्यापुढे आता चहा तेव्हा आपली त्यापासून मिळणारा समाधानाची पूर्तता झालेली असते किंवा शून्य पातळीवर आपलं समाधान आलेलं असत. तर आपण बघूया सीमांत उपयोगिता म्हणजे काय आणि एकूण उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक घटकापासून मिळणारी उपयोगिता आहे आणि एकूण उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगितांची बेरीज आहे. समजा पहिल्या घटकापासून आपण गृहीत धरू की आपल्याला जे समाधान मिळालं ते आपण 10 युनिट किंवा 10 नंबर आपल्याला समाधान मिळालं तर सीमांत उपयोगिता त्यापासून आपल्याला 10 आणि याच्या आधी उपभोग घेतलेला नसल्यामुळे आपल्याला मिळालेली एकूण उपयोगिता सुद्धा 10 आता लागोपाठ दुसरा चहा घेतला आपण तर पहिल्या चहापासून जास्त समाधान मिळालंय दुसऱ्यापासून थोडं कमी. कुठली गोष्ट जेव्हा आपण त्याचा निरंतर आस्वाद घेतो निरंतर उपभोग घेतो तेव्हा त्यापासून मिळणारी समाधानाची पातळी कमी कमी होत जाते त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाते कारण आपली गरज जी आहे ती हळूहळू पूर्ण होत जाते. तर दुसऱ्या घटकापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही पहिल्यापेक्षा कमी असते. आपण इथे गृहीत धरूया समजा आपल्याला 8 घटक आपल्याला उपयोगिता मिळाली तर 10 अधिक 8 एकूण उपयोगिता असेल 18. आपल्याला काय करायचंय यांची बेरीज करायची आणि तो नंबर इथे लिहायचा आहे हे लक्षात ठेवा. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळत नाही की पुस्तकात सीमांत उपयोगिता काय नंबर दिले आणि एकूण उपयोगिता काय. तर या चूक करू नका यांची बेरीज आपल्याला इथे लिहायचे 10 नंबर आपण तसाच सांगितला 10 अधिक 8 आपण इथे 18 लिहिले आणि सीमांत उपयोगिता कमी कमी होत जात असते. तर तिसऱ्या घटकापासून समजा आपल्याला 6 युनिट किंवा 6 उपयोगिता मिळाली तर 10 अधिक 8 जे 18 आहे त्याच्यामध्ये आपण 6 मिळवायचे म्हणजे इकडचा नंबर येईल तर इकडे आता समजा 24 आहे 18 अधिक 6 24 म्हणजे एकूण या तिन्ही घटकांपासून मिळालेली एकूण उपयोगिता 24 आणि प्रत्येक घटकापासून मिळालेली उपयोगिता ही कमी कमी होत जाणारी आहे. इथे तुम्ही कोणतेही नंबर कोणत्याही संख्या लिहू शकता फक्त एवढंच की ह्या संख्या हळूहळू कमी कमी होत गेल्या पाहिजे आणि जेव्हा आपलं पूर्ण समाधान होत आता यापुढे आपल्याला नकोय ती वस्तू तेव्हा समाधानाची पातळी शून्यावर येते. आपण बघूया चौथ्या घटकापासून समजा 4 युनिट आपल्याला समाधान मिळालं तर 24 अधिक 6 कारण 10 अधिक 8 अधिक 6 अधिक 4 24 अधिक 4 हे आपल्याला आलं उत्तर येते 28 म्हणजे 1, 2, 3 आणि 4 घटकांपासून मिळालेली एकूण उपयोगिता आहे 28. आता समजा 5व्या घटकापासून आपल्याला मिळालं 2 सीमांत उपयोगिता 2 समाधान हळूहळू कमी होत जात म्हणून तुम्ही इथे कोणतेही नंबर लिहू शकता फक्त ते कमी होत गेले पाहिजे आणि त्यांची बेरीज इथे आली पाहिजे आणि म्हणून 28 अधिक 2 = 30. आता त्यानंतर सुद्धा आपण एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेणं चालूच ठेवलं तर 6व्या घटकापासून आपल्याला समाधान मिळेल 0. इथे फक्त एक भान ठेवायचं आहे की आपली उपयोगिता सीमांत उपयोगिता कमी कमी होत जाते आणि एकूण उपयोगितेमध्ये आपण याची बेरीज विचारात घेतो. आता 30 अधिक 0 म्हणजे आपलं एकूण उपयोगिता ही 30 आहे. याच्यानंतर आपल्याला ती वस्तू नकोय आपल्या पूर्ण समाधान झालंय पण जर 7व्या घटकाचा आपण उपभोग घेतला तर त्यापासून मिळणार जे समाधान आहे ते असमाधान असेल.
आणि म्हणून आपल्याला इथे ऋण 2 असं समाधान असं म्हणजे असमाधान आणि मग आपल्याला जे आधी समाधान मिळाले होते ते कमी होईल 30 वजा 2 तर अशा प्रकारे सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता हे एकमेकांशी संबंधित असतात याची जाणीव आपल्याला इथे ठेवायची आहे कारण यावरच घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आधारित आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फक्त हे दोन कॉलम विचारात घ्यायचे आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपल्याला काय सांगतो तर जर जसा आपण वस्तूच्या एकजिनसी घटकांचा निरंतर उपभोग घेत जातो जस जसा आपण वस्तूच्या एकजिनसी घटकांचा निरंतर उपभोग घेत जातो तस तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटकांचा जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते ती पूर्ण समाधानाची पातळी असते त्याला तृप्ती बिंदू असं म्हणतात म्हणजे इथे तृप्ती झाली इथे पूर्ण समाधान झालं आणि त्यानंतर जर आपण आस्वादही घेत राहिलो तर मात्र आपल्याला असमाधान मिळते आणि म्हणून ऋण होते आता इथे तुमच्या एक लक्षात येईल की जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते तेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते कमाल असते मॅक्झिमम असते त्याच्या पुढे एकूण उपयोगिता वाढत नाही आतापर्यंत एकूण उपयोगिता वाढत होती 10 ची 18 झाली होती 18 ची 24 झाली होती 24 ची 28 झाली होती आणि 28 ची 30 झाली पण 30 च्या पुढे एकूण उपयोगिता वाढत नाही कारण सीमांत उपयोगिता होता तर एकूण उपयोगिता जेव्हा कमाल असते महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते आणि हा कमाल तृप्ती बिंदू आपला मानला जातो तर तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते तेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते किंवा कमाल असते अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो पुढील विधानाशी संमत आहात का त्यामध्ये यावर जर तुम्हाला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत विचारला तर तुम्हाला हे दोन कॉलम लिहून तुम्ही त्याचे उत्तर लिहू शकता आकृती काढू शकता आणि आकृतीमध्ये आपल्या असं लक्षात येतं की एकूण उपयोगिता वरच्या दिशेने जाते सीमांत उपयोगिता खाली येते कारण 10, 8, 6, 4, 2 आणि खाली येते 0 छेदते क्ष अक्षाला आणि मग ऋण होते म्हणजे क्ष अक्षाच्याही खाली जाते पण एकूण उपयोगिता वक्र जो आहे तो वरच्या दिशेने जातो तो इथे स्थिर होतो आणि त्यानंतर तो पुन्हा खाली येतो आणि म्हणून एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याच्यामध्ये आपण जर वक्र पाहिला तर आपल्याला असं लक्षात येत की साधारणपणे सीमांत उपयोगिता जी आहे ती कमी कमी होत जाते म्हणून 10, 8, 6, 4, 2, 0 वजा अशा प्रकारे सीमांत उपयोगिता वक्र दिसतो तर एकूण उपयोगिता वक्र 10, 18, 24, 28, 30 असा तो वरच्या दिशेने जातो तो थोडा स्थिर होतो आणि नंतर खाली येतो आणि जिथे तो मॅक्झिमम लेवलला पोहोचतो तर तिथे म्हणजेच जिथे एकूण उपयोगिता कमाल असते तिथेच सीमांत उपयोगिता शून्य असते आणि याच्या पुढे सीमांत उपयोगिता दुर्लक्षित जाते एकूण उपयोगिता पहिल्यांदा खाली येते आतापर्यंत एकूण उपयोगिता वरच्या दिशेने चालली होती म्हणजे वाढत होती आणि इथे ती खाली सीमांत उपयोगिता घटत जाते इथे ती शून्य होते जेव्हा ती शून्य होते तेव्हा एकूण उपयोगिता कमाल असते आणि शून्य नंतर ते ऋण होते जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते तर अशा प्रकारे आपल्या असं लक्षात येतं
ही एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्यात परस्पर संबंध आहे आणि तो संबंध घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये सुद्धा स्पष्ट केलेला आहे ज्यामध्ये उपभोक्त्याचे वर्तन दर्शवलेले आहे एक विवेकी उपभोक्ता आणि त्याचे अर्थशास्त्रीय वर्तन कसे असेल ते आपल्याला तिथे पाहायला मिळतं इकॉनॉमिक बिहेवियर ऑफ रॅशनल कंझ्युमर म्हणजे विवेकी उपभोक्ता आपले आर्थिक वर्तन कसे असेल हे दर्शवतो तेव्हा त्याला आपण अर्थशास्त्रीय नियम असं म्हणतो यामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये असं दर्शवलं आहे की जसजसा आपण एखाद्या वस्तूचा निरंतर उपभोग घेत जातो तस तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत जाते तर हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे याला सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यातील संबंध स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो किंवा हा संबंध दर्शवणार एखादं विधान म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता कमाल असते तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते ती समाधानाची अत्युच्च पातळी असते उच्च समाधान किंवा तृप्ती बिंदू त्यानंतर जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते अशा प्रकारचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो तर ते विधान जर विचारलं तर तुम्हाला सीमांत उपयोगिता म्हणजे काय प्रत्येक घटकापासून मिळणारी उपयोगिता एकूण उपयोगिता म्हणजे काय तर सर्व घटकांपासून मिळालेली एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यातील संबंध दर्शवणारा कोष्टक आकृतीचं स्पष्टीकरण म्हणजे क्ष अक्षावर वस्तूचे घटक दर्शवले आहेत य अक्षावर सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगितेचे घटक आकृती दर्शवल्याप्रमाणे आपण जेव्हा बिंदू रेखाटतो आणि बिंदू जोडतो तेव्हा आपल्याला एकूण उपयोगिता वक्र आणि सीमांत उपयोगिता वक्र मिळतो आणि जेव्हा एकूण उपयोगिता वक्र कमाल पातळीला पोहोचतो तेव्हा सीमांत उपयोगिता वक्र हा क्ष अक्षाला छेदतो म्हणजे शून्य पातळी दर्शवतो समाधानाची शून्य पातळी हे तुम्हाला यातून स्पष्ट करता येईल जर सीमांत उपयोगितेचा घटक सीमांत उपयोगितेचा नियम विचारला सिद्धांत विचारला तर फक्त आपल्याला सीमांत उपयोगिता वक्र काढायचा असतो आणि या कोष्टकामध्ये हे दोन कॉलम तुम्हाला दाखवायचे अशा प्रकारे त्याचे गृहित त्याचे अपवाद त्याचे महत्व या गोष्टी अभ्यासा त्याच्यावरून तुम्हाला त्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे ते तुम्हाला स्पष्ट करता येईल आणि हा महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे मी तर सांगते की सहावा प्रश्न जो असतो म्हणजे जो मोठा प्रश्न असतो आता आपण बघणार आहोत की प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहे तर त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट होईल की सहावा प्रश्न जो असतो तो 16 मार्कांचा असतो आणि कोणतेही दोन प्रश्न सोडवा असा दिलेला असतो म्हणजे 8 मार्कांसाठी जो प्रश्न विचारला जातो त्यामध्ये एक प्रश्न हा कोणताही सिद्धांत किंवा नियम विचारलेला असतो आता तुमच्याकडे तीन सिद्धांत आहेत तीन नियम आहेत घटक्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मागणीचा सिद्धांत आणि पुरवठ्याचा सिद्धांत म्हणजे नियम तर हे तीन आहेत तीनापैकी एक तर परीक्षेला येणारच येणार म्हणून तिन्ही जर व्यवस्थित केले तर तुम्हाला परीक्षेला त्यातला एक लिहिता येईल अशा प्रकारे आपण आता घटक्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत बघितला मागणीचा पण सिद्धांत बघणार आहोत मागणीचा नियम आणि पुरवठ्याचा नियम बघणार जेव्हा आपण हे तिन्ही सिद्धांत बघणार ते तुम्ही लक्षात ठेवणार तर त्याच्यापैकीच एक परीक्षेला येईल आणि ते तुम्हाला उत्तर सहजपणे लिहिता येईल त्याचे मार्क्स मिळतील आणि चांगल्या गुणांनी तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता तर अशा प्रकारे दुसऱ्या पाठामध्ये काय काय आहे कोणत्या संकल्पना आहेत कोणत्या गोष्टीवर प्रश्न विचारले जातात याची आपण चर्चा केली आता आपण तिसऱ्या धड्याकडे वळूया कारण तिसरं जे आहे ते मागणी याविषयी आहे मागणी ही जी आर्थिक संकल्पना आहे ती उपभोक्त्याच्या वर्तनाशी संबंधित आहे आणि अतिशय महत्वाची अशी ही संकल्पना आहे जेव्हा इच्छेला आपल्या खरेदी शक्तीचं पायबळ म्हणत तेव्हा त्याला मागणी असं म्हणतात म्हणजे तुम्ही आपल्या मम्मी पप्पांकडे एखादी गोष्ट मागता तेव्हा ते सांगतात तुम्हाला तुझी डिमांड आता खूप वाढली आहे म्हणजे तुमच्या मागण्या खूप वाढल्या आहेत
पण ती सर्वसाधारण मागणी झाली. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की मला मोबाईल पाहिजे, अमुक एखाद्या कंपनीचा मोबाईल पाहिजे, तर स्मार्टफोन पाहिजे, तर ही तुमची मागणी असते. पण अर्थशास्त्रामध्ये मागणी म्हणजे इच्छेला त्या वस्तू खरेदी करण्याचं पाठबळ मिळालं पाहिजे आणि त्या वस्तूच्या खरेदीसाठी पैसे खर्च करण्याचं तुमची तयारी पाहिजे. तर उदाहरणार्थ समजा एखाद्या गरीब व्यक्तीला इच्छा झाली की आपण सोन्याचे हिऱ्या मोत्याचे दागिने घ्यावे, पण त्याच्याकडे तेवढे पैसे नसतील तर ते मागणीत रूपांतर होऊ शकत नाही. आणि एखादा श्रीमंत व्यक्ती आहे, कबडकाजूश आहे समोर, तर त्याची इच्छा झाली की मला सोन्याचे दागिने घ्यायचे, त्याच्या खिशात पैसे पण आहेत पण द्यायची तयारी नाही, तिथे जाऊन तो म्हणाला का बघ सोन्याचे दागिने नको, मी बिझनेस मध्ये पैसे गुंतवतो, तर ती मागणी होऊ शकणार नाही. तीन गोष्टींची पूर्तता व्हावी लागते मागणीसाठी. एक इच्छा, डिझायर, दुसरं क्रयशक्ती म्हणजे खरेदी करण्याची क्षमता, परचेसिंग पॉवर, आणि तिसरं आहे खर्च करण्याची तयारी, विलिंगनेस टू पे. डिमांड इज इक्वल टू डिझायर प्लस परचेसिंग पॉवर प्लस विलिंगनेस टू पे. मागणी बरोबर इच्छा अधिक खरेदी क्षमता अधिक पैसे खर्च करण्याची तयारी, तेव्हा त्या वस्तूला बाजारपेठेत मागणी निर्माण होऊ शकते. त्या मागणीमध्ये सुद्धा व्यक्तिगत मागणी आणि बाजार मागणी असे दोन प्रकार आहेत. सुरुवातीलाच आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय याचा फरक लक्षात घेतला. सूक्ष्म म्हणजे लहान घटक आणि स्थूल म्हणजे मोठा. तेच तत्व आणि तेच सूत्र आपल्याला इथे उपयोगी पडत, ते म्हणजे सूक्ष्म व्यक्तिगत मागणी जी असते, एका व्यक्तीची मागणी जी असते ती सूक्ष्म आर्थिक संकल्पना आहे. आणि जेव्हा बाजार मागणी म्हणजे एकूण सर्व उपभोक्त्यांची एका विशिष्ट किंमत पातळीला असलेली मागणी, त्याचं कोष्ट जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा त्याला बाजार मागणी असं म्हणतात. तर एकूण सर्व उपभोक्त्यांची मागणी आणि म्हणून ती स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. सूक्ष्म व्यक्तिगत मागणी किंवा वैयक्तिक मागणी, सूक्ष्म आर्थिक संकल्पना, आणि बाजार मागणी ही स्थूल आर्थिक संकल्पना, कारण त्या आपण एकूण मागणी सर्व उपभोक्त्यांची असणारी मागणी आपण विचारात घेत असतो. तर या संकल्पना आपण विचारात घ्यायच्या. दुसरं म्हणजे मागणीचे प्रकार. मागणीच्या प्रकारामध्ये संयुक्त मागणी, एकाच वेळी अनेक गोष्टी एखादी गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतात. उदाहरणार्थ लेखनाची गरज भागवायची असेल तर आपल्याला पेपर पाहिजे, पेन पाहिजे, तर आपण लेखन करू शकतो. तर एकाच वेळी दोन किंवा अधिक वस्तूंची मागणी करून आपण एखादी गरज पूर्ण करतो तेव्हा त्याला संयुक्त मागणी असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्हाला गाडी घेतल्याचं असेल तर गाडी पाहिजे, गाडीमध्ये पेट्रोल पाहिजे, एकाच वेळी पाहिजे. चहा प्यायचा असेल तर चहा पावडर, साखर, पाणी, गॅस किंवा इंधन एकाच वेळी पाहिजे, तर तुमची गरज पूर्ण होणार, तर त्याला आपण संयुक्त मागणी असं म्हणतो. तर उलट संमिश्र मागणी म्हणजे एक वस्तू अनेक गरजा पूर्ण करते, त्याला आपण संमिश्र मागणी असं म्हणतो. उदाहरणार्थ वीज, वीज ही अनेक उपकरणांमध्ये वापरली जाते. आपण इथे बघतोय की पंखा चालू आहे, लाईट चालू आहे, ऍट द सेम टाइम कम्प्युटर चालू आहे, संगणक चालू आहे, म्हणजे विजेचा वापर वेगवेगळ्या उपकरणांमध्ये करता येतो, तर तेव्हा त्याला संमिश्र मागणी असं म्हणतात. तर संयुक्त मागणी, एक गरज भागवण्यासाठी अनेक वस्तूंची मागणी एका वेळी करावी लागते, आणि संमिश्र मागणी म्हणजे एक वस्तू अनेक गरजा पूर्ण करू शकतो. आता यांच्यात तुम्हाला फरक स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो परीक्षेला, त्यासाठी तुम्ही याची तयारी करायची. आणि स्पर्धात्मक मागणी म्हणजे ज्या पर्यायी वस्तू असतात, म्हणजे चपाती खावी की भाकरी ही स्पर्धात्मक मागणी, चहा प्यावा की कॉफी ही स्पर्धात्मक मागणी.
स्पर्धात्मक मार्केटमध्ये पर्यायी वस्तूंचा विचार केला जातो किंवा त्याला स्पर्धात्मक मागणी असं म्हणतात. अशा प्रकारे मागणीचे प्रकार आहेत आणि यानंतर मागणी निर्धारित करणारे घटक म्हणजे मागणी कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असते त्याला मागणी निर्धारित करणारे घटक असं म्हणतात. आता उदाहरणार्थ जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करायला जातो त्या वस्तूसाठी मागणी निर्माण करायला जातो तेव्हा आपण पहिलं दुकानदाराला विचारतो की ही वस्तू केवढ्याला दिली, या वस्तूची किंमत किती, म्हणजेच काय की आपल्याला त्या वस्तूची किंमत ठरवते की आपण ती वस्तू किती प्रमाणात घेणार आहोत. दुसरं आपल्याकडे इन्कम किती आहे, आपल्याकडे उत्पन्न किती आहे. आपल्याकडे पैसे असतील तर आपण ती वस्तू विकत घेतो, जास्त पैसे असतील तर आपण विशेष किमतीकडे लक्ष देतो, कमी पैसे असतील तर आपण विचार करतो किंमत जास्त आहे की कमी आहे, नंतर पुढे कमी होण्याची शक्यता आहे ना की वाढण्याची शक्यता आहे, या सगळ्या गोष्टी विचार करून आपण आपल्या मागणीचं प्रमाण ठरवतो. तसंच आवड निवड, जर तुमच्या गोष्टी आवडीची असेल, सवयीची असेल, त्या गोष्टीची तुम्हाला सवय असेल तर तुम्ही ती किमतीकडे लक्ष नाही देणार, ती गोष्ट घेणे. तसंच सण परंपरा यासाठी सुद्धा काही गोष्टींची मागणी केली जाते. उदाहरणार्थ रक्षाबंधन जवळ आलं की राखी आपण विकत घेतो तर ती मागणी जी आहे ती सण परंपरा यावर अवलंबून असते. काही गोष्टींची मागणी हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ थंडीचे दिवस आले तर शाल स्वेटर हे आपण खरेदी करतो, ती मागणी या हवामानावर अवलंबून असते. तर ह्या सर्व गोष्टी सरकारी योजना, हवामान, फॅशन, वस्तूंच्या इतर वस्तूंच्या किमती, वस्तूची किंमत, त्याचं व्यक्तीचं उत्पन्न, व्यक्तीची आवड निवड, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मागणी निर्धारित करतात. आणि म्हणून मागणीचे निर्धारक घटक कोणते असा जर प्रश्न आला तर या सर्वांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आता इथे एक वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जातो तो म्हणजे पुढील विधानाशी संमत आहात का, यामध्ये किंमत हा मागणीचा एकमेव निर्देशांक आहे असा प्रश्न विचारला जातो. तर याचं उत्तर लिहिताना तुम्हाला लिहायचंय की या विधानाशी मी सहमत नाही, कारण फक्त किमतीवर मागणी अवलंबून नसते, किंमत हा मागणीचा महत्वाचा निर्देशांक आहे पण किंमत हा मागणीचा एकमेव निर्देशांक नाही, कारण मागणी ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जे आपण आता चर्चा केलं की व्यक्तीचं उत्पन्न, व्यक्तीची आवड निवड, सवयी, इतर वस्तूंच्या किमती, तसंच जाहिरातबाजी, त्या हवामान, सरकारी योजना, या सर्व गोष्टी मागणी अवलंबून असते आणि म्हणून केवळ किंमत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बऱ्याचदा विचारला जातो तेव्हा हे लक्षात ठेवा की किंमत हा मागणीचा निर्धारक घटक आहे पण केवळ किंमत किंवा किंमत हा एकमेव निर्धारक असून अनेक निर्धारक. आता आपण मागणीच्या नियमाकडे वळूया, मागणीचा सिद्धांत काय सांगतो ते बघूया. मागणीचा सिद्धांत अतिशय सोपा आहे. मागणीच्या सिद्धांतामध्ये आपल्याला बघायचंय की जेव्हा किंमत आणि मागणी याच्यात काय संबंध आहे, तर किंमत आणि मागणी या व्यस्त संबंध आहे. व्यस्त संबंध, आता व्यस्त संबंध म्हणजे काय, तर जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी कमी आणि जेव्हा किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते. हा आहे मागणीचा नियम किंवा मागणीचा सिद्धांत. अतिशय सोपा आहे मागणीचा सिद्धांत. तुम्हाला काय सांगतो, किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. पण या बाबतीत बरेच विद्यार्थी चूक करतात
ती म्हणजे मी मागणीविषयी आधुनिक आणि किमतीविषयी नंतर ते चुकीचं आहे. आधी किंमत हे कारण आहे आणि हा त्याचा परिणाम आहे. मग अशी आपण चर्चा केली की कारण आणि परिणाम यातला संबंध दर्शवणारं विधान म्हणजे सिद्धांत आहे. तर कारण आणि पहिलं सांगितलं किमती बदल काय होतो ते आधी आणि त्याचा मागणीवर काय परिणाम होतो किंमत वाढली असता मागणी कमी होते सर्वसाधारण आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते हे तुम्हाला तुम्ही सांगणं अपेक्षित आहे. आता उदाहरणार्थ आपण बघूया की समजा किंमत 1, 2, 3, 4 मागणी आता साधारणपणे काय की किंमत कमी आहे तेव्हा मागणी जास्त असते. किंमत जसजशी वाढत जाते तशी मागणी कमी झाली पाहिजे. किंमत 1:2 झाली मागणी 30, किंमत 2:3 झाली मागणी 20, किंमत 3:4 झाली मागणी 10. म्हणजे किंमत वाढली असता मागणी कमी होते. साधारणपणे बघा बाजारात आपण गेल्यानंतर एखाद्या गोष्टीची किंमत आपल्याला जास्त वाटते तर आपण कमी प्रमाणात ती वस्तू विकत घेतो आणि एखाद्या गोष्टीची किंमत आपल्याला कमी वाटते तर आपण ती जास्त विकत घेतो. तर हेच तत्व इथे आहे आणि याचा वक्र काढताना आपल्याला असं लक्षात येतं की किंमत आणि मागणी यातला व्यस्त संबंध इथे दर्शवलेला आहे. आपण य अक्षावर किंमत आणि क्ष अक्षावर मागणी दर्शवतो आणि आपल्याला माहितच आहे की किंमत जसजशी बदलत जाते तस तशी मागणी बदलत जाते. इथे मागणी 10, 20, 30 आणि 4 किंमत 1, 2, 3, 4 मागणी 10, 20, 30, 4 आता किंमत 1 असताना आपलं पुस्तक बघा किंमत 1 असताना मागणी आहे 40 आपल्याला हा पॉईंट मिळेल. किंमत 2 असताना मागणी आहे 30, किंमत 3 असताना मागणी आहे 20 आणि किंमत 4 असताना मागणी आहे 10. आता आपल्याला हे बिंदू मिळाले ते आपण जोडले तर आपल्याला मिळणार मागणी वक्र आणि मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली सरकतो आणि तो आपल्याला किंमत आणि मागणी यातला व्यस्त संबंध दाखवतो. हा डावीकडून उजवीकडे खाली सरकणारा वक्र आहे त्याला ऋण ऋणात्मक आपल्याला त्याचा जो स्लोप आहे तो ऋण ऋण उतार. तुम्हाला याचा प्रश्न येऊ शकतो मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकतो किंवा किंमत आणि मागणी यात व्यस्त म्हणजे विरुद्ध संबंध आहे किंवा जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी कमी होते जेव्हा किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते अशा प्रकारचं विधान पुढील विधानाशी संबंध आहे का यासाठी विचारलं जाऊ शकतं. तिथे तुम्हाला गोष्ट आकृती आणि आकृतीचं स्पष्टीकरण जसं मगाशी मी सांगितलं सीमांत उपयोगितेच्या बाबतीत की क्ष अक्षावर मागणी य अक्षावर किंमत दर्शवलेली आहे. पुस्तकात दर्शवल्याप्रमाणे बिंदू रेखाटून जोडले असतात आपल्याला मागणी वक्र मिळतो. मागणी वक्र डावीकडे खाली सरकतो आणि हा मागणी वक्र असं दर्शवतो की जेव्हा किंमत जास्त असते तेव्हा मागणी कमी असते आणि जेव्हा किंमत कमी असते तेव्हा मागणी जास्त असते आणि म्हणून मागणी वक्राचा उतार ऋण किती सोपा आहे बघा मागणीचा सिद्धांत. जर घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आला तर तुम्हाला लिहायचं आहे की जस जसा उपभोग वाढत जातो तस तशी सीमांत उपयोगिता घटत जाते. जर मागणीचा नियम आला तर तुम्हाला लिहायचं आहे की जस जशी किंमत वाढत जाते तस तशी मागणी कमी कमी होत जाते किंवा किंमत जास्त असते तेव्हा मागणी कमी असते किंमत कमी असते तेव्हा मागणी जास्त. तर अशा प्रकारे मागणीचा सिद्धांत तुम्हाला लिहायचा. मागणीची लवचिकता म्हणजे मागणी किती प्रमाणात बदल झाला मग तो किमतीमुळे झाला की उत्पन्नात बदल झाल्यामुळे झाला की इतर वस्तूंच्या किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत बदल झाला त्यानुसार
मागणीच्या लवचिकतेचे विविध प्रकार अभ्यासाला मिळतात. उदाहरणार्थ मागणीची किंमत लवचिकता म्हणजे किमतीत बदल झाला म्हणून मागणी बदल मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणजे उत्पन्नात बदल झाला म्हणून मागणी बदल झाला आणि मागणीची छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीत बदल झाला तर दुसऱ्या वस्तूच्या मागणीत काय बदल होईल त्याला छेदक लवचिकता असं म्हणतात. आता उदाहरण बघूया. मागणीच्या किमतीत बदल झाला काही वेळेला किमतीत बदल झाला मागणीत काहीही बदल होत नाही त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो तो म्हणजे ज्या आपल्या नेहमीच्या वापरातल्या वस्तू आहेत ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत त्यांच्या बाबतीत किंवा अत्यंत गरजेच्या वस्तू आहेत आपल्या त्या वस्तूंच्या बाबतीत मागणी बदलत नाही ती अलवचिक राहते. तर आता आपल्या ज्या उदाहरणार्थ मी औषध या जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्यांच्या बाबतीत किंमत वाढली किंवा कमी झाली तरी मागणी बदलत नाही आणि मग ती मागणी अलवचिक म्हणजे अजिबात बदलत नाही अशी असते. आता मागणीची उत्पन्न लवचिकता उत्पन्नात बदल झाला की मागणीत बदल जर उत्पन्न वाढलं तर लोक थोडं ब्रँडेड कपडे घ्यायला लागतात थोड्या ज्या हाय स्टेटस वाल्या गोष्टी घ्यायला लागतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादी व्यक्ती वडापाव खात असेल उत्पन्न वाढलं की त्याला असं वाटणार आता वडापाव आपण बर्गर खाऊया म्हणजे ते जी लाईफस्टाईल आहे त्यात बदल होतो. सामान्य कपडे खरेदी करत असेल तर तो ब्रँडेड कपडे खरेदी करायला लागतो. जेव्हा तो साधा बस किंवा रिक्षाने फिरत असेल तर तो कारने फिरायला लागतो. जेव्हा हा बदल होतो तेव्हा त्याला उत्पन्नातील बदलामुळे मागणी झालेला बदल असं म्हटलं जातं. आणि छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीत बदल झाला दुसऱ्या वस्तूच्या मागणीत बदल होतो. उदाहरणार्थ पेट्रोलचे भाव वाढले तर कारसाठी असणारी मागणी कमी होईल कारण लोकांच्या कमी पेट्रोलचे भाव अतिशय वाढले त्याला कारण तर ह्या छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीत बदल झाला दुसऱ्या वस्तूच्या मागणीत बदल अशा प्रकारे लवचिकता जो घडा आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा बदल आपल्याला दिसतो. पहिल्या धड्याला 7 गुण आहेत आणि विकल्पासह 10 गुणांचे प्रश्न विचारले जातात. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र त्यातला फरक त्याची वैशिष्ट्य व्यवस्थित लक्षात ठेवा. दुसरा धडा जो आहे त्याला देखील 7 गुण आणि विकल्पासह 10 गुण म्हणजे एक्स्ट्रा ऑप्शन प्रश्न याच्यामध्ये देखील सीमांत उपयोगितेचा सिद्धांत घटक सीमांत उपयोगितेचा उपयोगितेची वैशिष्ट्ये उपयोगितेचे प्रकार उपयोगितेच्या संकल्पना सीमांत आणि उपयोगिता यातील संबंध अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर मागणी आणि मागणीची लवचिकता याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात म्हणून ती दोन प्रकरणं जी आहेत ती तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने करा. 8 गुण आणि विकल्पासह 12 गुण म्हणजे जास्त प्रश्न हे मागणी आणि मागणीची लवचिकता मागणीचा नियम अतिशय चांगल्या रीतीने काटेकोर करा. त्याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा मोठा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आपण वळूया पुरवठा या धड्याकडे. जसं मी सांगितलं की मागणी ही संकल्पना उपभोक्त्यासाठी किंवा उपभोक्त्याचं वर्तन दर्शवण्यासाठी महत्वाची आहे तसंच पुरवठा ही संकल्पना उत्पादकाचं वर्तन दर्शवणारी आहे आणि म्हणून पुरवठ्याचा नियम आपल्याला काय सांगतो तर जेव्हा आपण किंमत आणि पुरवठा यातील संबंध लक्षात घेतो किंमत आणि पुरवठा यातील संबंध लक्षात घेतो तेव्हा आपल्या असं लक्षात येत की किंमत वाढली असता पुरवठा देखील वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होतो. किंमत आणि पुरवठा यामध्ये समसंबंध असतो. किंमत आणि पुरवठा यामध्ये समसंबंध म्हणजे किंमत वाढली तर पुरवठा वाढतो किंमत कमी झाली तर पुरवठा कमी होतो. इथे काय होतं व्यस्त संबंध पुरवठ्यामध्ये काय आहे समसंबंध. मग आपण जेव्हा पुरवठ्याविषयी बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं किंमत 1 असताना पुरवठा 10 असेल किंमत 2 असताना पुरवठा 20 झाला किंमत 3 असताना पुरवठा 30 झाला किंमत 4 पुरवठा 40. म्हणजेच काय की जसजशी किंमत वाढत जाते तसतसा पुरवठा देखील वाढत जातो. तुम्ही किंमत आणि मागणी
पाहिले तर व्यस्त संबंध आहे किंमत आणि पुरवठा पाहिला तर सम संबंध आहे आणि म्हणून जेव्हा आपण हा मागणीचा वक्र होता म म जेव्हा आपण पुरवठा वक्र काढतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जातो हा काय दाखवतो असं दाखवतो की किंमत कमी असताना मागणी पुरवठा कमी किंमत जसजशी वाढत जाते तसतसा पुरवठा वाढत जातो मागणीच्या बाबतीत मागणीचा नियम आणि त्याचे अपवाद डिफरेन्सचा विरोधाभास किंवा जीवनावश्यक वस्तू ब्रँडेड किंवा चांगल्या प्रतीच्या प्रतिष्ठेच्या वस्तू अज्ञान किंवा एखाद्या गोष्टीची चांगली प्रत असेल तर त्याच्यावर तुम्हाला अपवाद साठी प्रश्न विचारला जातो आणि इथे पुरवठा वक्र पुरवठ्याचा नियम पुरवठ्याचा नियम हाच आहे हा मागणीचा नियम आहे हा पुरवठ्याचा नियम आहे किंमत वाढली की पुरवठा वाढतो किंमत कमी झाली की पुरवठा कमी अशा प्रकारे पुरवठ्याचा नियम त्याचे अपवाद त्याची गृहित यावर प्रश्न येऊ शकतात पुरवठा या धड्यासाठी 7 गुण आहे आणि विकल्पासह 10 गुण ते तुम्हाला परीक्षेला पुरवठ्याचा नियम विचारला जाऊ शकतो त्याची गृहित किंवा त्याचे अपवाद हे जर तुम्ही व्यवस्थित केले गोष्ट आणि आकृती जर तुम्ही काढली तर तुम्हाला त्याचे चांगले गुण मिळू शकतात त्याच्यानंतर पुढचा पाठ जो आहे तो आहे बाजाराचे प्रकार यामध्ये आपण बाजाराचे विविध प्रकार बघणार आहोत मला वाटतं की तुम्हाला हे तिन्ही विचारले जातात नियम त्याविषयीची एक साधारण कल्पना मिळाली असेल की घट्ट्या सीमा दोनतेचा सिद्धांत तुम्हाला हा वक्र काढायचा आहे मागणीचा सिद्धांत आणि पुरवठ्याचा सिद्धांत याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आता आपण बघूया की बाजाराचे प्रकार हा देखील का महत्वाचा पाठ आहे बाजाराचे प्रकार यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात आता बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा असे दोन महत्वाचे वर्गीकरण आपल्याला आढळतं पूर्ण स्पर्धा प्रत्यक्षात अस्तित्वात नसली तरी ती आदर्श अशी बाजार संकल्पना आहे आणि म्हणून बऱ्याचशा आर्थिक व्यवहारामध्ये आर्थिक सिद्धांतामध्ये किंवा जे अर्थशास्त्रीय संकल्पना आहे त्यामध्ये पूर्ण स्पर्धा गृहीत धरली जाते आणि अपूर्ण स्पर्धेमध्ये मक्तेदारी अल्पाधिकार आणि मक्तेदारी मुक्त स्पर्धा यांचा समावेश होतो आता थोडक्यात आपण त्यांच्यामध्ये तुलनात्मक अभ्यास हा विचारात घेऊया पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते असतात मक्तेदारी मध्ये फक्त एकच विक्रेता अल्पाधिकार याच्यामध्ये थोडे कमी अल्पसंख्याक विक्रेत्यांचे अल्पसंख्याक विक्रेत्यांची म्हणजे कमी विक्रेते असतात तिथे किंवा मर्यादित असतात आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा ज्यामध्ये पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी याचं मिश्रण आपल्याला आढळतं जी प्राध्यापक चेंबरली यांनी व्यक्त केलेली संकल्पना आहे तर याच्या अनेक विक्रेते असतात अनेक पण असंख्य नाही अनेक विक्रेते पण प्रत्येकाची थोडीफार मक्तेदारी असते तर या चार स्पर्धांचं जर तुम्ही तुलनात्मक अभ्यास केला तर या चारापैकी कोणाची तरी वैशिष्ट्य परीक्षेला विचारली जातात आणि त्यामुळे तिथे तुम्हाला गुण मिळू शकतात आता असंख्य विक्रेते असल्यामुळे जे नफा आहे तो वाढला जातो आणि इथे सर्वसामान्य नफा मिळतो मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असल्यामुळे इथे अवाजवी नफा मिळतो तर हा फरक आपण लक्षात घ्यायचा आहे आणि प्रत्येकाची जर वैशिष्ट्य आपण पाहिली
तर त्या वैशिष्ट्यांमध्ये तुम्हाला त्याच्यावर कोणताही प्रश्न विचारला तर तुम्हाला तो लिहिता येईल. त्यानंतर निर्देशांक हा पाठ जो आहे निर्देशांक हा महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजणी करतो राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तेव्हा आपल्याला हा विचार करावा लागतो की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना किंमत आणि त्या वस्तूचं प्रमाण म्हणजे त्याला परिमाण असं म्हणतात तर ते आपण विचारात घेतो आणि जर ती क्वांटिटी म्हणजे किती प्रमाणात त्या वस्तू आहेत त्यांना आणि गुणिले आपण त्याची किंमत तर किंमत सतत बदलत असते आणि म्हणून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नात झालेली वाढ लक्षात येण्यासाठी आपल्याला मूळ किंमत किंवा बेस इयर म्हणजे मूळ वर्ष आणि करंट इयर म्हणजे सध्याचं वर्ष यातल्या किंमतीची तफावत लक्षात घ्यावी लागते आणि म्हणून आपल्याला मूळ वर्ष निवडावं लागतं आणि त्यानुसार निर्देशांक आपल्याला ठरवावा लागतो. याच्यामध्ये कोणता निर्देशांक घ्यावा याविषयीचं विवेचन आहे आणि निर्देशांक कसा निवडावा कोणत्या गोष्टीची निवड करावी निर्देशांक घेताना कोणतं सूत्र वापरून आपल्याला त्या वस्तूच्या उत्पादनात झालेला बदल किंवा राष्ट्रीय उत्पन्नात आपल्याला किती त्याच्यात बदल झालेला आहे हे कळू शकतं आणि म्हणून निर्देशांक हा अतिशय महत्वाचा आहे. त्याला पॅरामीटर असं म्हणतात. तर आर्थिक बदल किती प्रमाणात झाला राष्ट्रीय उत्पन्न खऱ्या अर्थाने वाढलं का की फक्त किमती वाढल्या ते आपल्याला निर्देशांकामुळे कळतं आणि म्हणून निर्देशांकाला तापमापक असं म्हटलं जात. भारमापक जसं आर्थिक बदलाचं ते भारमापक आहे खऱ्या अर्थाने किती आर्थिक बदल झाला ते आपल्याला ते दर्शवतात आणि म्हणून निर्देशांक हा अतिशय महत्वाचा. पुढचा पाठ जो आहे तुमचा तो आहे राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विविध पद्धती आहेत. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तर वर्षभराच्या काळामध्ये जे वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालेलं आहे तर त्यांची पैशातील किंमत ही आपण विचार घेतो ते आपलं राष्ट्रीय उत्पन्न. तर राष्ट्रीय उत्पन्न वेगवेगळ्या प्रकारे मोजता येतं ते म्हणजे उत्पादन पद्धती उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणजे मध्यवर्ती सांख्यिकी संघटना याच्याद्वारे केलं जातं आणि जरी या तीन पद्धती असल्या म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन पद्धतीने मोजलं जातं उत्पन्न पद्धतीने आणि खर्च पद्धतीने जरी या तीन पद्धती असल्या तरी खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक अडचणी येतात आणि खरं राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला मिळू शकत नाही आणि म्हणून आपण पहिल्या दोन पद्धती म्हणजे उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती वापरून राष्ट्रीय उत्पन्न मोजतो. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी खर्च पद्धती वापरली जात नाही. आता हे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक संकल्पनात्मक अडचणी येतात आणि अनेक व्यावहारिक समस्या येतात तर त्यावर देखील बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. तसंच राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह हा उपभोक्त्याकडून उत्पादकाकडे सतत चालू असतो आणि त्यात मौद्रिक प्रवाह आणि वस्तू प्रवाह असे दोन प्रकार असतात. तर तो राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेला आणि सोपा आहे तुम्ही तो अतिशय थोडं वाचलं तरी लिहू शकता. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न या धड्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी अनेकदा विचारल्या जातात या व्यवस्थित पाठ करा म्हणजे त्याच्यावर प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता येईल. तसंच भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार आपल्याला माहितच आहे की आता कोविड सारख्या आजारावर आपल्या सरकारचा पैसा खर्च होत आहे म्हणजे सार्वजनिक खर्च सार्वजनिक उत्पन्न कुठून येतं तर कर आणि करेतर जो महसूल गोळा होतो म्हणजे आपण फी भरतो फीचा काही भाग किंवा दंड भरला जातो तर ती दंडात्मक रक्कम किंवा एखाद्या गोष्टीची नोंदणी केली तर त्याचं शुल्क रजिस्ट्रेशन चार्जेस तर ते देखील सरकारकडे जमा होतात. तर हे सगळं जे आहे ते सरकारचं उत्पन्न आहे पण जास्तीत जास्त उत्पन्न सरकारला ते कराच्या माध्यमातून येतं. कर देखील
प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असं त्याचं वर्गीकरण केलं जातं तर त्यानुसार तुम्हाला सरकारी उत्पन्न महसूल जे आहे त्याचं तुम्हाला तिथे त्याची कल्पना मिळू शकते आणि सरकारी खर्च जो आहे म्हणजे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर होणारा खर्च आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खर्च केला जातो तसंच जास्त काही गोष्टी आहेत पाणी पुरवठा विद्युत रस्ते रस्त्यांचे ब्रिज बांधणं पूल बांधणं सोयी पुरवणं आरोग्य सुविधा पुरवणं किंवा शैक्षणिक सोयींची सोय करणं शैक्षणिक सोयी लोकांना पुरवणं शहराची जेव्हा निर्मिती होते तेव्हा त्यांना ज्या स्वच्छता गृह आहेत त्यांचे त्यांच्यासाठी सोय करणं या सर्व गोष्टींवर सरकारला खर्च करावा लागतो मनोरंजनासाठी उद्यान उभारणं हा जो खर्च आहे सरकारचा तर त्यावर सरकारला जो खर्च करावा लागतो तो सरकारी खर्च आहे आणि आपल्याला आता माहितच आहे सरकारी खर्चामध्ये वाढ होते कारण लोकसंख्या वाढत आहे सुरक्षा व्यवस्थेवर आपल्याला खर्च करावा लागतो डिफेन्स तसंच अशी जर आपत्कालीन काही गोष्टी घडल्या एखादा आजार आला किंवा एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली पूर दुष्काळ किंवा एखाद्या ठिकाणी वादळ आलं तर ते जे नुकसान होतं ती नुकसान भरपाई सरकारला द्यावी लागते तर अशा प्रकारे सरकारी खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ती वाढ होण्याची कारणे यावर या परीक्षेत प्रश्न येऊ शकतो तर ती तुम्हाला माहित असली पाहिजे कर उत्पन्न जे आहे म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यात काय फरक आहे तर प्रत्यक्ष कर जो आहे तो ज्याच्यावर लागतो त्यालाच तो भरावा लागतो उदाहरणार्थ उत्पन्न कर इन्कम टॅक्स आणि अप्रत्यक्ष कर जो आहे तर ते बर्डन म्हणजे ते ओझ कराचं आपण दुसऱ्या व्यक्तीवर टाकू शकतो उदाहरणार्थ विक्री कर किंवा जीएसटी तर तो जो लावला जातो उत्पादकांना पण उत्पादक तो न भरता ते विक्री किंमत वाढवतात आणि उपभोक्त्याकडून तो खर्च ते वसूल करतात तर अशा प्रकारे कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्न आहे तर त्यावर सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये प्रश्न येऊ शकतो तसंच भारतातील नाणे बाजार भांडवल बाजार त्यांची वैशिष्ट्य त्यांच्या विषयी प्रश्न येऊ शकतो आणि भारताचा विदेशी व्यापार ज्याच्यामध्ये अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विचारला जाऊ शकतो प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहायला गेलं तर पहिला प्रश्न जो आहे त्यात चार उप प्रश्न असतात 20 गुणांसाठी हे विचारले जातात प्रत्येकी 5 गुण असे अ ब क आणि ड असे चार उप प्रश्न त्यात विचारले जातात त्याच्यात 8 प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत पुढच्या वेळेला जी आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायची आहे पुढच्या सेक्शन मध्ये 3 वाजता त्यात आपण याची चर्चा करणार आहोत त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो अति लघुत्तरी म्हणजे फक्त 2-2 गुणांसाठी आपण विचारला जातो 12 मार्क हे अति लघुत्तरी प्रश्नांच्या स्वरूपात विचारले जातात तिथे एखादी संकल्पना ओळखा आणि ती स्पष्ट करा तसंच फरक स्पष्ट करा तो हा दुसरा अ आणि ब प्रश्न त्यानंतर लघुत्तरी मध्ये 3 प्रश्न क्रमांक 3, 4 आणि 5 यांचा समावेश होतो जे 4-4 मार्कांसाठी विचारले आहेत प्रश्नांची उत्तर त्याच्यामध्ये 12 गुण पुढील विधानांशी सहमत आहात का ते साधारण प्रश्न करा 12 गुणांसाठी कुठले 3, 1 गुण सहमती असहमत त्यासाठी आणि 3 गुण त्याच्या स्पष्टीकरणासाठी त्यानंतर तक्ता आकृती किंवा एखादा परिच्छेद दिला जाईल त्यावर प्रश्न दिले जातील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विचारली जातील अशा प्रकारे तो प्रश्न असेल तर त्यात 8 गुणांचा हा प्रश्न असणार आहे आणि 3 पैकी 2 प्रश्न तुम्हाला त्याच्यात सोडवायचे आहेत आणि 6वा प्रश्न जो आहे तो सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील 3 उपप्रश्न आणि त्यातले 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत 16 गुण म्हणजे 8 गुणांचा 1 प्रश्न तर असं तुमच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे पुढच्या सेक्शन मध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायची आहे तर ते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप प्रश्नपत्रिका कोणत्या प्रकारे येते कशी त्यांची उत्तर लिहायची म्हणजे तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात कोणते मुद्दे विचारात घेतले जातात आणि कशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका लिहिली सादर केली कारण प्रेझेंटेशन हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर विद्यार्थ्यांना मला वाटतं आता आपण जी एक या संपूर्ण
अभ्यासक्रमाची आपण जी कल्पना केली ती तुम्हाला लक्षात आलीच असेल आणि त्यावर कोणते कोणते प्रश्न विचारले जातात त्या महत्त्वाच्या प्रश्नांची आपण ही चर्चा केली तर हे आपल्याला लक्षात आले असेल तर मी अशी अपेक्षा करते की जे काही सांगितलं तर त्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेत उत्तर लिहिण्यासाठी फायदा होऊ शकेल आणि तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने परीक्षेला तोंड देण्यास सज्ज व्हाल आणि भीती जी तुमच्या मनामध्ये आहे परीक्षेविषयीची ही भीती समूळ नष्ट होईल कारण आतापर्यंत म्हणजे पहिली ते अकरावी पर्यंत आपण अनेक परीक्षा दिल्या आणि ही बारावीची परीक्षा तर आपण घाबरायचं त्याच परीक्षेसाठीच ही परीक्षा आहे फक्त जो अभ्यासक्रम आहे तो आपण नीट लक्षात ठेवायचा विविध प्रश्नपत्रिका आहे आता तुमची परत पूर्व परीक्षा होईल प्रिलिमिनरीचा तर त्याचे वेगळं तुम्ही सोडवले तर कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि कशा प्रकारे उत्तर लिहिण्याची अपेक्षा असते हे तुम्हाला कळू शकेल आणि तुम्ही चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊ शकाल तर मला असं वाटतं की आपण पुढच्या पुढचं जे सेक्शन असणार आहे पुढचा जो विभाग आहे तो आपल्याला नमुना प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कोणते प्रश्न जास्त विचारले जाऊ शकतात त्याची आपल्याला तिथे चर्चा तर मला वाटतं पहिल्या सेक्शन मध्ये आपण जे विविध घटक इथे पाहिले त्याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात वस्तुनिष्ठ प्रश्न असतात म्हणजे एक एक गुणाचा प्रश्न अतिलघुत्तरी प्रश्न असतात म्हणजे दोन दोन गुणांचे प्रश्न लघुत्तरी प्रश्न म्हणजे चार चार गुण आणि दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे मोठे प्रश्न जिथे आठ गुण असतात तर वस्तुनिष्ठ प्रश्न हे 20 गुणांचे असतात त्यानंतर अतिलघुत्तरी प्रश्न हे 12 गुणांचे असतात त्यानंतर लघुत्तरी प्रश्न हे 32 गुण आणि 16 गुण हे दीर्घोत्तरी प्रश्न अशा प्रकारे प्रश्नांची रचना असते आपण आताच्या या विभागामध्ये आताच्या या सेक्शन मध्ये आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं त्याची आयडिया घेतली त्याची कल्पना घेतली घटक काय म्हणजे प्रत्येक अभ्यासक्रमातल्या प्रत्येक घटकाला साधारण किती गुण असतात हे आपण पाहिलं प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी कशी केली जाते ते आपण पाहिलं लघु अति लघु लघु तरीका जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे त्यांच्यासाठी एक एक गुण अति लघु तरी दोन दोन गुण लघुत्तरी चार गुण आणि दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे मोठे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी आठ गुण अशी गुण विभागणी असते आणि नमुना प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची आहे ती आपण दुसऱ्या सेक्शन मध्ये घेणार या सेक्शन मध्ये इतकंच आपण सर्वांनी अतिशय छान हे सेक्शन जे ऐकलं आणि समजून घेतलं त्याबद्दल मी आपणाचे आपले धन्यवाद व्यक्त करते आणि मला खात्री आहे की पुढच्या विभागामध्ये आपण जेव्हा मिळणार 3 वाजता तेव्हा आपण ही प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत आणि ती देखील तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले गुण मिळू दे अशी तुम्हाला प्रार्थना करते आणि पहिलं सेक्शन इथे थांबवते दुसऱ्या सेक्शनला आपण अर्ध्या तासाच्या ब्रेक नंतर भेटणार आहोत भेटूया ब्रेक के बाद आणि आता इथे आपण विराम घेऊया धन्यवाद